राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर सर आपल्या सोबत आहेत. सर, सध्या ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक घ्या असा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आलाय, त्याबद्दल आपली प्रतिक्रिया द्या. राज्य सरकारला माझी विनंती आहे की त्यांनी काय करावं, रिट पिटिशन दाखल करण्याचा प्रयत्न करावा आणि ओबीसीला न्याय देण्याची भूमिका अदा करावी. आज हा पक्ष ओबीसी आरक्षणाला सर्वच पक्षाचा पाठिंबा आहे. सेना बीजेपी असेल, काँग्रेस राष्ट्रवादी असेल, आरपीए असेल किंवा असं राष्ट्रीय समाज त्याच्या आता रिट पिटिशनच्या माध्यमातून थोडा स्टे मागण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि ओबीसीला न्याय द्यावाची भूमिका. सर, सध्या राज्यामध्ये सध्या भोंग्यावरून राजकारण चालतंय. सध्या राज ठाकरे यांनी अल्टिमेटम दिला होता की भोंगे मशिदीवर भोंगे लावले तर त्याच्या दुप्पट आवाजाने हनुमान चालीसा लावा. तर एकीकडे विरोधक आक्रमक झालेत, सत्ताधारी आक्रमक झालेत, तर याबद्दल आपल्या पक्षाची भूमिका आणि आपली प्रतिक्रिया काय? आत्ता ह्या दोघांचा मोठा आवाज चालला आहे त्यामुळे माया सरकारमध्ये आता ह्याच्या विषयी बोलण्याचं योग्य नाही. आम्ही विकासाच्या मुद्द्यावर सत्ताधारी आणि विरोधी पक्ष या दोघांचा खेळ आम्हाला ऐकायची काही गरज नाही. आमच्या पक्षाची भूमिका वेगळी होती. सर, आता काही महिने काही दिवसातच निवडणुका येतील, तर तुमचा राष्ट्रीय समाज पक्ष आणि कोणत्या पक्षाबरोबर युती करेल का? आम्ही स्वतंत्र लढणार आहे. आम्ही कुणाशी अलायन्स करणार नाही. येणाऱ्या महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा पक्ष स्वतंत्र राष्ट्रीय समाज पक्ष स्वतंत्र लढणार आहे. तर काय वाटतं तुम्हाला, एकंदरीत राष्ट्रीय समाज पक्ष किती जागावर निवडणूक लढवणार आहे? महाराष्ट्रातल्या सर्वच्या सर्व जिल्हे, तालुके, नगरपालिका, महानगरपालिका, नगर पंचायत आणि राष्ट्रीय समाज पक्ष उभा ज्या ज्या जिल्हा परिषद त्यांना येणारे सर्व. सध्या महाराष्ट्रातील शेतकरी अडचणीत आले, अतिरिक्त ऊसाचा प्रश्न त्यांना भेडसावत आहे. सध्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात ऊस शिल्लक आहे, तर ऊसाचं गाळप होत नाही. आम्ही साखर आयुक्तशी भेटलो, साखर आयुक्तशी चर्चा केली. साखर आयुक्त म्हटले की 31 मेच्या अगोदर पूर्णपणे ऊसाचं गाळप पूर्ण होईल, पण अजूनही ऊस इतका बघितला तर असं शेतकऱ्यांना वाटत नाही गाळप होईल. तुमची प्रतिक्रिया? असं म्हणणं आहे की साखर आयुक्तांनी नियोजन करून ज्या ज्या शेतकऱ्याचा ऊस राहिला आहे तो सर्वांचं गाळप करण्याचा प्रयत्न करावा, नाहीतर त्या शेतकऱ्याला एकरी हेक्टरी काय असेल ती भरपाई राज्य सरकारने द्यावी. एकरी हेक्टरी भरपाई राज्य सरकारने देण्याची भूमिका घ्यावी असं मत महादेव जानकर यांनी व्यक्त केलेलं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ऊसाची गाळप पूर्णपणे पूर्ण होणार का? 31 मेचा अल्टिमेटम साखर आयुक्तांनी दिला होता, 31 मेच्या अगोदर पूर्णपणे गाळप होईल असं सांगितलं होतं. ते 31 मेला पूर्ण होईल का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ज्ञानेश्वर मोरे, नमस्कार.